नमस्कार शेतकरी मित्रों, मी निखिल मधुकर टेटू, राहणार गुरा, तालुका दिवसा, जिल्हा अमरावती। खरीप हंगामामध्ये आज बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। बीज प्रक्रिया स्पर्धेचे फायदे काय आणि बीज प्रक्रिया स्पर्धा का करायला पाहिजे त्याचे मी तुम्हाला फायदे सांगणार आहे। तसेच आपल्याला खरीप हंगामामध्ये RCF सुपला या कंपनीने आज बायोला दिलेला आहे। बायोला हे सर्वात जास्त ऑर्गॅनिक आहेत आणि याचे रिझल्टसुद्धा बीज प्रक्रियेसाठी खूप छान येत आहे। त्याच्यामुळे 1 किलो सोयाबीनला आपल्याला 25 मिली बायोला हे औषध वापरायचं आहे। आपल्या 1 किलो हे सोयाबीन घेतलेलं आहे, 1 किलो सोयाबीनला आपल्याला 25 मिली हे बायोला घ्यायचं आहे। हे थोडं त्याच्यावर शिंपडून, कारण की जैविक असल्याने याचा काही दुष्परिणाम होणार नाही आहे, तसेच मित्र कीटकांना काही हानी पोहोचणार नाही आहे, तसेच गांडुळांना सुद्धा जमिनीमध्ये काही हानी पोहोचणार नाही आहे आणि मानवाला सुद्धा विषबाधेचा धोका होणार नाही। हे बायोला असं हलक्या हाताने एकदम सोडून घ्यायचं आणि हे सावलीमध्ये सुकू द्यायचं। सावलीमध्ये अर्धा एक तास सुकू द्यायचं, त्याचनंतर सुकल्यानंतर 4 तासाच्या अगोदर आपल्याला पेरणी करायची आहे। बीज प्रक्रिया का करावी, त्याचबरोबर सर्व जे एकदल धान्य द्विदल धान्य आहे त्याला बीज प्रक्रिया का करायची, कारण की बीज प्रक्रियेला आपण सर्वात जास्त ज्या सूत्र कृमी आहे त्याच्यानंतर बुरशीजन्य रोग आहे, म्हणजे बियाण्यांची उगवण शक्ती वाढवण्याकरिता व बुरशीजन्य होणाऱ्या रोगाच्या किडीच्या तसेच सूत्रकृमीपासून संरक्षणाकरिता आपल्याला या प्रक्रियेस बीज प्रक्रिया करावी लागते, त्याला आपण बीज प्रक्रिया म्हणतोय। तसेच बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला उगवण क्षमता जी आहे बियाण्यांची ते लवकर होते, त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते, तसेच सूत्रकृमीद्वारे होणाऱ्या नुकसानपासून आपल्याला पीक संरक्षण राहते, तसेच रोपांची निरोगी वाढ होत असल्याने रोपांवर कुठलेच कीड वगैरे तयार होत नाही। बीज प्रक्रियेला पहिल्या पद्धतीमध्ये FIR सुद्धा म्हणतात, कारण की FIR म्हणजेच फंगिसाइड आणि इन्सेक्टिसाइड, तसेच रायझोबियम, PHB, केम्बीर, ट्रायकोडर्मा, तसेच बीज प्रक्रियामध्ये सुद्धा एक लावणीसुद्धा तयार झालेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे, ते सुद्धा सर्वात जास्त शेतकऱ्यांना दिसत आहे आणि पाहायला मिळत आहे। बायोलामध्ये आपल्याला जैविक खतामुळे हवेतील नत्र स्थिर करणारे, तसेच जमिनीतील स्फुरत विरघळणारे आणि पालाज गतिमानाने पिकाला उपलब्ध होतात। याच्यामध्ये PHB, KMB, रायझोबियम, तसेच ॲझोडोबॅक्टर आणि पोटॅश मॅमोलॉजिन बॅक्टेरियासुद्धा आढळून येते, त्याचबरोबर बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते।